नमस्कार पाच डिसेंबर सोमवारच्या बाजारगप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला आजचा विषय आहे भारतीय तांदूळ कंपन्या भारतातल्या साखर कंपन्यांची जेवढी चर्चा होते तेवढी भारतातल्या तांदूळ कंपन्यांची चर्चा होत नाही भारतानं ना साखरेच्या उत्पादनामध्ये ब्राझीलला मागे टाकलं याची चर्चा होते पण भारतातलं तांदुळाचं उत्पादन वाढतंय भले अजून आपल्यापेक्षा चीन कितीतरी तांदूळाच्या उत्पादनात पुढे असला तरी सुद्धा आता आपलंही उत्पादन लक्षणीय वेगाने वाढत आहे याचा विचार केला जात नाही गेली अनेक वर्ष केंद्रीय अर्थसंकल्प सादर होताना कृषी उत्पादनाविषयीचा एक परिच्छेद अर्थमंत्र्यांच्या भाषणामध्ये हमखाच असतो आणि गेल्या तुलने वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी एकूण अन्नधान्याचं उत्पादन आपल्या देशामध्ये वाढलं याचा विचार केला जातो आणि मग कौतुकानं हल्लीच्या जगातला ट्रेंड लक्षात घेता कल लक्षात घेता आपल्या कडधान्यांचं आणि एका अत्यंत महत्त्वाच्या मोठ्या सोफिस्टिकेटेड भाषेत बोलायचं झालं तर मिलेट्सचं उत्पादन वाढलं याचीही चर्चा होते परंतु मिलेट्स हे आपल्याकडे अलीकडे दोनच पद्धतीची माणसं खातात असं समजलं जातं एकीकडे ज्यांना दुसरं अन्न परवडत नाही अशा पद्धतीची लोक किंवा जे अलीकडच्या काळामध्ये जरुरीपेक्षा जास्त किंवा काळाला धरून असे आपल्या आरोग्याची आपल्या हेल्थच्या विषयी साशंक झाली आहेत खरं सांगायचं म्हणजे सावध झाले आहेत अशा हेल्थ कॉन्शियस मंडळींचं परंतु याला सतत पायरल समांतर असं चालणारं वाढतं उत्पादन म्हणजे तांदूळ आज मी तिला आपल्या देशामध्ये दरवर्षी तांदुळाचं उत्पादन हे एकशे वीस मिलियन मेट्रिक टन इतकं होत असतं हे लक्षात घेऊ म्हणजे भारतामध्ये जेव्हा फक्त छत्तीस मेट्रिक मिलियन टन इत मिलियन मेट्रिक टन इतकं जर साखर साखरेचं उत्पादन होऊन चर्चा होत असेल तर त्याच्या चौपट तरी निदान असलेल्या उत्पादनाची चर्चा का होत नाही याचा विचार केला पाहिजे कदाचित तांदुळाच्या उत्पादनाची अशी चर्चा न होण्याची दोन कारणं असतील एक तर ज्या प्रमाणामध्ये भारतामध्ये साखर कारखान्यांचं प्रमाण आहे त्या प्रमाणात ता आपल्याकडे तांदूळ कंपन्यांचं प्रमाण नाही निदान इतक्या मोठ्या व्यावसायिक तत्वावरती आपल्याकडे तांदुळाचं उत्पादन किंवा तांदुळाशी संबंधित उत्पादन करणाऱ्या कंपन्या नाहीत ज्या प्रमाणामध्ये सहकारी क्षेत्रामध्ये की ज्याची तशीही राजकीय मक्तेदारीसाठी आणि खरं म्हणजे दुरुपयोगासाठी चर्चा होते अशा पद्धतीचे सहकारी साखर कारखाने जेवढे आहेत तेवढे सहकारी तांदूळ कारखाने आपल्याकडे नाहीत कृषी उत्पन्न बाजार समितीशी या दोघांचा संबंध येतो की नाही हे तर एक वेगळंच गणित आहे पण तरीसुद्धा ज्या गोष्टीचा सातत्यानं विचार करावा लागतो कारण फार मोठ्या प्रमाणावरती ज्या वेळेला अन्नधान्याच्या स्वरूपामध्ये मोबदला द्यायची वेळ येते त्यावेळेला गव्हाच्या आणि डाळीच्या बरोबरीने तांदुळाचंही वाटप केलं जातं त्यामुळे शक्यता नाकारता येत नाही की येणाऱ्या काळामध्ये भारतीय तांदूळ कंपन्यांचाही विचार करावा लागेल आणि मग जर शेअर बाजाराच्या दृष्टिकोनातनं विचार करायचा झाला तर ज्या तीन चार कंपन्यांचा विचार करावा लागेल तो एक साखर कारखान्यांच्या कंपन्यांच्या तुलनेमध्ये वेगळा असेल मी जाणीवपूर्वक साखर कंप कंपन्यांची तुलना अशासाठी करतोय की अगदी कालच म्हणजे रविवारी आपण चार डिसेंबरला साखर कारखान्यांच्या संबंधातला बाजारकंपांचा कार एक भाग रिलीज केलाय मग त्या तुलनेमध्ये जर हा बरोबरीनं भाग ऐकला तर लक्षात येणारी गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला सगळ्यात पहिल्यांदा मी तीन चार महिन्यापूर्वी माझ्या डे आणि पोझिशन ट्रेडिंग या विषयावरच्या सशुल्क प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये काही तांदूळ कंपन्यांचा विचार के मांडला होता आणि त्यावेळेला ज्यांनी त्या शेअर बाजारामध्ये त्या भावाने बाजारा भारतीय तांदूळ कंपन्यांच्या शेअर्सची विक्री केली होती त्यांना काही प्रमाणात तरी फायदा नक्की झालेला आहे काही प्रमाणात म्हणण्याचं कारण असं की तुमच्या असं लक्षात येईल की ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये सरासरीचा विचार करायचा झाला ढोबळमानाने विचार करायचा झाला तर भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक जरूर वाढले पण शेअर बाजाराच्या बाजारभावांमध्ये कंप घसरण होणाऱ्याही कंपन्यांचं प्रमाण कमी होतं अशात आपले बाजारभाव धरून राहिले किंवा नाममात्र का होईना असा वाढ दाखवलं असं एक संपूर्ण क्षेत्र म्हणजे भारतीय तांदूळ कंपनी आहे मग कोहिनूर जी आर एम के बी एल आणि एल एन टी फूड सारख्या एल टी सारख्या कंपन्या भारतीय तांदूळ कंपन्यांच्या बाबतीत विचारात करण्याजोगे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साखर कारखाने किंवा साखर हे उत्पादन जितकं राजकीय दृष्ट्या संवेदनशील आहे तितकं तांदूळ हे संवेदनशील उत्पादन नाही त्यामुळे त्याच्यातल्या बाजारभावातल्या वाढीचा वेगही कमी असतो परंतु त्याच्या घसरणीचाही वेग कमी असतो आणि मुळातच उपजत तुमच्या माझ्यासारख्या धीम्या स्वरूपाच्या गुंतवणुकीची पद्धत असलेली प्रवृत्ती असलेली माणसांसाठी या कंपन्या जरूर विचारात घेण्याजोग्या आहेत मात्र एक गोष्ट इथे लक्षात ठेवावी लागते की याही कंपन्यांचे बाजारामधले फ्लोटिंग स्टॉक्स हे कमी आहेत ज्या ज्या वेळेला शेअर बाजाराच्या निर्देशांकात वाढ होत असते त्यावेळेला त्या, त्या वेगानं शेअर बाजारामध्ये भारतीय तांदूळ कंपन्यांचे बाजारभाव वाढलेले दिसत नाहीत परंतु ज्या वेळेला बाजारभावांमध्ये निर्देशांकामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती घसरण होत असते त्यावेळेला घसरणीचं प्रमाण तेजीच्या प्रमाणाच्या तुलनेमध्ये तांदूळ कंपन्यांच्या बाजारभावांमध्ये जास्त असतं याचाही विचार केला पाहिजे म्हणजे जसं अनेक कंपन्यांविषयी असं म्हटलं जातं की बाजार वाढत असताना हे त्या वेगाने वाढत नाहीत पण बाजार खालती येत असताना ते त्याच वेगानं खालतीही येत नाही असं विधान मात्र भारतीय तांदूळ कंपन्यांमध्ये करता येईलच असं नाही त्यामुळे क्षेत्र म्हणून जरी हे धीम असलं तरी त्या कंपन्यांची कामगिरी त्या त्या विशिष्ट कंपनीच्या शेअर्सच्या बाजारभावाची कामगिरी हे दोन वेगळे घटक आहेत आणि त्यातनं त्या मुळातच मर्यादित प्रमाणात असलेल्या कंपन्यांमध्ये आपण चोखंदळपणाने निवड करणं हे भारतीय तांदुळा मार्ग कंपन्यांच्या बाबतीत खरं आहे पूर्वी एक नाटक आलं होतं त्याचं नाव होतं तांदूळ निवडता निवडता मला असं वाटतं तांदूळ निवडता निवडता या नावाला साजेसज आपण भारतीय तांदूळ कंपन्यांच्या शेअर्सची शे निवड करताना काही कंपन्या निवडताना निवडताना असं जरूर म्हणू शकतो मनपूर्वक धन्यवाद